हुकूमत ने एक बड़ा कदम उठाते हुए 100 और 500 रुपये के बॉन्ड्स की छपाई को बंद करने का फैसला लिया है। महाराष्ट्र हुकूमत ने इन बॉन्ड्स को फ्रैंकिंग के जरिए कौमी बैंकों में मुहैया कराने का भी ऐलान किया है। ऐसे में बॉन्ड का लेन देन करने वाले कारोबारियों के लिए मसाइल खड़े हो गए हैं। नांदेड़ जिला मुद्रांक विक्रेता संगठन के जिम्मेदारान और अराकीन ने हुकूमत के इस फैसले पर बरहमी जाहिर की है। संगठन का कहना है कि हुकूमत के इस फैसले से बॉन्ड्स का काम करने वालों का रोज़गार ख़त्म हो जाएगा। ऐसे में संगठन ने एहतजाज का रास्ता अपनाया है। नांदेड़ जिला कलेक्टर दफ्तर के बाहर संगठन ने धरना दिया। इस मौके पर एक मेमोरेंडम जिला कलेक्टर को दिया गया। इस मेमोरेंडम में मांग की गई कि 100 और 500 रुपये के बॉन्ड्स को बंद ना किया जाए, कमीशन 3% से बढ़ाकर 10% किया जाए, मुतबादिल कारोबार के तौर पर राशन की दुकानें अलॉट की जाए और मुतबादिल के तौर पर 30,000 रुपये पर माह वजीफा जारी किया जाए। एहतजाजी संगठन ने इन बॉन्ड्स के बंद होने पर इन्हें पहुंचने वाले नुकसान से मीडिया को वाकिफ करवाया। हम कलेक्टर ऑफिस के सामने, जिला अधिकारी कार्यालय के सामने जमा हुए हैं। आज ये जो बॉन्ड की प्रथा है, ये निज़ाम के ज़माने से चलती आई हुई प्रथा है। इसको शासन बंद कर हमारे पे अत्याचार कर रहा है। आज हमने क्या गुनाह किया शासन को? आज इतने साल से हमने कमीशन जो हमारे को दिया है 3% दिया है, आज बार 7 बार वेतन वाड़ हो गया, पर हमारे बारे में कभी विचार नहीं किया कि हमारा भी कभी कमीशन बढ़ाना चाहिए। आज ये 500 के और 100 के बॉन्ड भी बंद कर रहे हैं। कल हम बेकार हो गए तो कल हम कहाँ जाना? क्या रोड पे आके भीख मांगना? प्रशासन हमारे बारे में विचार करना चाहिए कि हमने जो आज इनके लिए सेवा का कुछ ना कुछ फल देना चाहिए। और ये जो 100 के और 500 के बॉन्ड है, ये चालू ही रहना चाहिए, क्योंकि खेड़े पाड़े में पटेल जो रहते हैं, पाटिल लोग, गरीब लोग, उनको समझता नहीं है। अनपढ़ लोगों को भी समझ में नहीं आता कि ये फ्रैंकिंग मशीन क्या है। बैंकों में बैंक वाले पहले तो चलाते नहीं है, उसके बाद जब भी जाओ तब बंद है। यहाँ नांदेड़ में 4 फ्रैंकिंग मशीन थी, 4 में से आज एक भी चालू नहीं है। जाके आप खुद देख लो कि चारों के चारों मशीन बंद है। बैंक वाले बोलते हैं कि हमारे पास आदमी नहीं है। जब उनके पास आदमी नहीं है तो फ्रैंकिंग चलेंगे कैसे? आज हम बेकार हो रहे हैं। हमारे को कम से कम जो है फ्रैंकिंग मशीन तो देना ही चाहिए, उसके बाद भी हमारा कमीशन वाड़ करना चाहिए। मैं मुद्रांक संघटनेचा एक साधा सदस्य आहे आणि आज 30-40 वर्षापासून मी मुद्रांक विक्रेतेचं परवानाधारक असून मी या मुद्रांकाची प्रत्येक जनसामान्य लोकांना सेवा देत आहे। आणि मुद्रांक विक्रेता हा खूप काही श्रीमंत नसतो, पण ह्याच्यावर त्याची उदरनिर्वाह कशी चालते हे त्या उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांना आपल्या सरकारला मी सांगू इच्छितो की या सरकारनं हा मुद्रांक बंद करू नये। आणि जे 3% कमिशन आहे ते या मुद्रांक विक्रेत्याला खूप कमी आहे, कारण त्याचा उदरनिर्वाह त्याच्यामध्ये होतच नाही। 100-500 बॉन्ड हे जास्तीत जास्त विकत नसतात, कारण जे कामाला असतात, शपथपत्राला, ह्याला त्याला, त्याला पुरते ते होते, पण तिची जी मनुती आहे ती या मुद्रांक विक्रेत्याला फार कमी आहे। तर मी सरकारला विनंती करतो की 3% ऐवजी 10% मुद्रांकची मनुती मुद्रांकची कमिशन करावं आणि हा मुद्रांक 100 आणि 500 चालू ठेवावा। आणि जर सरकारनं जर हे मुद्रांक विक्रेता मुद्रांक बंद करून जर फ्रँकिंग मशीन आणली तर त्या फ्रँकिंग मशीन जर ही आली तर ही सगळी काही प्रायव्हेटायझेशन झाल्यासारखं होईल आणि ह्या मुद्रांक विक्रेत्याच्या उपासमारीची वेळ येईल। तर त्या मशीनी देत असताना पहिल्यांदा जे मुद्रांक विक्रेता परवानाधारक आहेत त्यांना ते देण्यात यावे, बाकी इतर कोणत्याही प्रायव्हेट पार्टीला किंवा बँकिंगला देण्यात येऊ नये ही आमची त्यांना प्रमुख मागणी आहे। भारत स्वातंत्र्य झाल्यापासून, इंग्रजाच्या काळापासून आम्ही स्टँडमेंडर आहेत। आज जे हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे, पहिले 10-30 हजाराची मर्यादा होती, ती आणली 10,000 10,000 जी मर्यादा होती 100-500 बॉन्ड, ते संपूर्णपणे बंद करण्यात याव्या। हे सरकार आज आमचे प्रत्येकाचे वय हे 40 वरच गेलेले आहेत। आता ह्या वयात आम्ही दुसरा कोणता व्यवसाय करू शकतो? ह्या सरकारला एकच आम्ही या उपोषणामार्गे सांगण्याची इच्छा आहे, आमची जी लिमिट आहे 30,000 ती 30,000 राहावं आणि जे आमचे जे आहे 5,000-10,000 ते चालू करण्यात आहे। आणि ही फ्रँकिंग मशीन जे म्हणतात, ह्या फ्रँकिंग मशीनमध्ये किती घोळ होते, किती भ्रष्टाचार होते, शेतकरी लोकांना ह्याचं काय ज्ञान आहे का? आज आपले जे बॉन्ड पेपर आहे, आज हे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आम्ही हे विक्रेते आहेत, आज आमची ही कितवी तरी पिढी आहे, पण ह्या सरकारने आम्हाला कायमस्वरूपी बंद करण्याचं
निर्णय घेतलेला आहे। त्यानिमित्त आम्ही हे सगळे अमर उपोषणावर बसले आहेत। आज तर हे सरकार आम्हाला तर पुन्हा आणखी ढुचळत आम्ही आझाद मैदान सह कुटुंब सह परिवार जाऊन बसणार आहे। आणि ज्युडिशियलचे जे कमिशन आहे ते नॉन ज्युडिशियल प्रमाणे द्याव। आज 3% भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आम्ही 3% काम करतो। आज सातवा वेतन आयोग, 10वा वेतन आयोग, आज आम्ही आज सरकारला एवढा महसूल गोळा करून देतो, उन्हा तानात बसून हजारो रुपये त्यांना त्यांच्या तिजोरीत देतो, पण आज हे लोक आम्हाला उपाशी मारायला बसलेले आहेत। आज करोडो, आज पूर्ण महाराष्ट्र पूर्ण एक दिवस बंद आहे, तर आज किती दिवस यांचा महसूल बुडालेला आहे हा विचार करावा त्यांनी। कलेक्टर ऑफिससमोर धरणे आंदोलन देत आहोत, त्याचे कारण म्हणजे मेन आमचे जे बॉन्ड 100 आणि 500 हे गव्हर्नमेंट बंद करू इच्छित आहे। आज आमचे वय 50-55 वर्ष झालेले आहे। आमच्या पाठीमागे सगळं कुटुंब आहे। गव्हर्नमेंटने हे जे बंद करण्याचा निर्णय घेत आहे याचा पुनर्विचार करून हे 100-500 बॉन्ड रेग्युलर चालू ठेवून व ज्युडिशियलचे कमिशन वाढवून नॉन ज्युडिशियलचे 1% हे पण वाढवावे